वसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतो शोले। हातात बंदूक घेतलेला सांबा आणि दोघी हात बांधलेले धरमजी। सलीम जावेद यांच्या हातून लिहिली गेलेली एक भव्य कलाकृती जी वर्षानुवर्ष आपल्या मनावर राज्य करते। पण तुम्हाला माहिती आहे का की बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हे वाक्य मूळ चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये नव्हतंच। हा किस्सा समजण्यासाठी आपल्याला थोडं रिवाइंड करावं लागेल। ज्या ठिकाणी वीरूला बांधून ठेवलेलं आहे त्यासमोरून गब्बर सांभाला जेव्हा म्हणतो, अरे ओ सांभा, उठा तो जरा बंदूक और लगा निशाना इस कुत्ते पर, याच वेळी धरमजींनी या वाक्यावर आक्षेप घेतला। ये नया आर्टिस्ट मुझे कुत्ता कैसे बोल सकता है। मुळात धरमजींना म्हणायचं होतं की हे वाक्य प्रेक्षकांना आवडणार नाही, यात नवा आर्टिस्ट नाही तर गब्बर बोलतोय असं सांगण्याचा खूप प्रयत्न झाला, तरी धरमजी ऐकायला तयार नव्हते। या सगळ्यात 2 तास शूटिंग थांबलं होतं। धरमजींचा मन वळवण्याचा खूप प्रयत्न झाला। नंतर धरमजींनीच एक उपाय सुचवला। ते म्हणाले, हा जर मला कुत्ता म्हणणार असेल तर मी पण त्याला कुत्ता म्हणणार। दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी हे मान्य केलं। तर मूळ डायलॉग होता, बसंती तुम नही नाचना, तोच धरमजींनी बदलून बसंती तुम इन कुत्तों के सामने मत नाचना असं वाक्य घेतलं। चित्रपट प्रदर्शनानंतर आजपर्यंत संपूर्ण चित्रपटाबरोबरच हा डायलॉगही मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रदर्शित झालेला दिसून येतो। या किस्स्याची खबर आम्हाला तिथे कॅमेरा मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडून लागली, म्हणजेच सचिन पिळगावकर यांच्याकडून लागली। सचिनजींच्या हाच माझा मार्ग या त्यांच्या आत्मकथनात शोलेबद्दल लिहिताना ते सांगतात की त्यांच्या कामाचं शेड्यूल संपल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे काही दिवस सेटवर राहण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांनी लगेच देऊन टाकली, आणि त्याबरोबर अभिनयाव्यतिरिक्त प्रोडक्शनमधली बाकी महत्त्वाची कामं त्यांनी सचिनजींना दिली होती। पुस्तकात ते सांगतात की शोलेचा भव्य सेट आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला खूप झोपड्या दिसतात, पण मुळात त्या झोपड्या आपल्याला बाहेरून दिसतात, आतून त्या एअर कंडिशन मेकअप रूम्स होत्या। चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी आपल्याला या गोष्टीचा अंदाजही येत नाही। खरंच सचिनजींसारख्या कलाकारांना जेव्हा लाखो प्रेक्षकांशी संवाद साधायचा असतो तेव्हा ते पुस्तकातून साधतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोकसत्ता.com ला।